महिला सुरक्षेबद्दल आपल्या देशामध्ये अनेक ठिकाणी सांगितलं जात असताना त्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना पुणे जिल्ह्यामधल्या शिरूर तालुक्यामध्ये घडलेली आहे. पुणे जिल्ह्यामधल्या शिरूर तालुक्यातल्या न्हावरे या गावामध्ये रात्री 9:30 वाजता शौचासाठी घराच्या बाहेर गेलेल्या एका महिलेवरती अज्ञातांनी हल्ला केला. यावेळी तिच्याशी बळजबरी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर या संपूर्ण झटापटीमध्ये त्या महिलेचा एक डोळा काढण्यात आला. इतकंच नाही तर तिच्या दुसऱ्या डोळ्याला सुद्धा गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे या आता क्रूर निर्दयी आरोपींचा शोध पुणे ग्रामीण पोलीस घेत आहेत. न्हावरे परिसरामध्ये बिडगर सूर्यवंशी वस्ती आहे. 3 तारखेला रात्री 9:30 च्या सुमारास मुक्ता चित्रे या घराच्या बाहेर पडल्या आणि त्यावेळी समोरनं काही लोक आले. त्यावेळी बाई माणूस आहेत दिसत नाही का असं मुक्ता चित्रे म्हटल्या आणि समोरच्या व्यक्तीने त्यांच्यावरती हल्ला चढवला. या हल्ल्यामध्ये मुक्ता चित्रे यांचा एक डोळा अक्षरशः काढून टाकण्यात आला तर दुसऱ्या डोळ्याला गंभीर दुखापत करण्यात आली. हा सगळा प्रकार नेमका काय आहे आपण बघूया पोलीस नेमकं काय सांगतात. शिरूर तालुक्यात न्हावरे या गावामध्ये एका महिलेवर काल रात्री ती शौचालयासाठी गेलेली असताना एका अज्ञात व्यक्तीने निर्गुणपणे हल्ला केलेला आहे. यामध्ये ती महिला गंभीर जखमी झालेली आहे. तिला ससून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे. त्यामध्ये आता स्पॉटला आम्ही आलेलो आहे आणि एक्झॅक्टली नेमका काय इन्सिडेंट झाला कशाप्रकारे याच्यामध्ये घटना घडलेली याची माहिती घेतली आहे. पोलीस याच्यात पुढचा तपास करतात. लवकरात लवकर आम्हाला आरोपी निश्चित होईल. हा प्रकार इतका क्रूर होता निर्दयी होता आणि मुख्य म्हणजे मुक्ता या अक्षरशः चक्कर येऊन त्या ठिकाणी पडल्या आणि त्याच वेळी घरचे त्यांचा शोध घेत होते. त्यानंतर घरचे जेव्हा गेले तेव्हा त्या निश्चितपणे पडलेल्या होत्या. कुठलाही प्रतिसाद देत नव्हत्या. अखेर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि मुक्ता यांना आता पुण्यामधल्या ससून रुग्णालयात आणलेलं आहे. त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. मंगळवारी आम्ही 9:00 सव्वा 9 जेवण खाऊन निघालो बाहेर बसलो. मग त्यांनी मला हातरून मिथरून टाकला. माझ्या 2 मुली घरात आतमध्ये झोपले होते. 5 वेळा होते 8 वेळा होते त्या आतमध्ये जाऊन झोपल्या. त्याच्या संगती एक नात होती माझी. ती नात त्याने कंबरला घेतली आणि ते आमच्या मुलीच्या मोठ्या मुलीच्या घराकडे गेले. तिने तिथं नात सोडले. तिथून ती टॉयलेटला गेली बाहेर. तिथं गेल्यानंतर तिच्या संग ही घटना घडली. रात्री 10 ते 10:30 दरम्यान अशी घटना घडली. मग तिथून एक माणूस तिकडं जवळजवळ 100 फुटावर असेल त्या माणसाने सांगितलं आमच्या भाच्याला की एक बाई तू कोण कोण करते बघा. मग तो माझा भाचा म्हणला चित्रे आपण एक बाया पडले. म्हणला मला फोन आलाय आपण बघून येऊ. तर मग मी बघायला गेलो. तर तिथं मग तिथं मी असं तोंड बिंड पुसलो का. तर मग मी त्याला म्हणलं अरे माझी मंडळी आहे. मग मंडळी म्हणते मी एकदा ओरडले पण त्याने असा आवाजच निघू दिला नाही. असं आपण ओरडलं की म्हणले परदेशीने आपटलं त्याने मला. ते म्हणले आधी एकच होता परत काय माहित नाही किती जण होते. पण मला पहिल्यांदा त्या आपटलं का म्हणले. तर मग ते जण असं नरडलं सगळं हाताचं वन बिन आहेत हिरवंगार पडलं काळं निळं आहे इथं नरड दाबलेलं आहे तिथं. आणि मग तिच्या असं बसला छातडर वाटतं की मग त्यांनी काहीतरी कशातून काढलं तिच्या डोळ्यातलं. तिथून ती बेशुद्ध झाली. आणि मग आम्हाला कळाल्यावर गेल्यावर मग ते अशी बसलेली होती. अशी दोन रेत अशी एक अंगावर पडलेली होती. मी अशी उचलली तोंड पुसलं डोळं तिला बघितलं. तर लगेच मग आम्ही शिरूर पोलीस स्टेशन पाशी एक दवाखाना आहे त्या दवाखान्यात नेले. त्यांनी म्हणले आता इथं काय त्याचा उपचार नाही तुम्ही डायरेक्ट सुशनला जा. मग तिथून आम्ही सुशनला आलो. रात्री 1:30 च्या सुमारात सुशनला आलो. ते म्हणते आमच्या डुमाला दिसत मी म्हणलं बाबा दिसतोय तुला पण तू घाबरू नको. त्याला आपण सांगितलं नाही की डोळे तुझे काढल्यात. म्हणलं तुला दिसणार म्हणून सांगितलं डॉक्टरने. आम्ही खोटं बोललो तिच्याशी. घाबरून गेलं तर काय अकरा बाळाचा थारा जाईल. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या महिला सुद्धा आता भयभीत झालेल्या आहेत. अशा पद्धतीने क्रूरकृत्य करणाऱ्या या नराधपांना पोलिसांनी लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी सुद्धा करण्यात येते आणि त्याच दृष्टीने पुणे ग्रामीण पोलिसांचा तपास सुरू आहे. या घटनेबाबतचे प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू. पण लोकमतला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आमच्या लोकमतच्या फेसबुक पेजलाही नक्की फॉलो करा.